नमस्कार, आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्ती गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध. आजचा आपला भाग चालला 51वा, सर्व सुखाचे आगर. प्रयत्नवादावर काकांचा अधिक भर होता. प्रयत्नांना तपश्चरीची जोड दिल्यास फळ नक्कीच पदरात पडतं असा विश्वास लोकमनात दृढ होण्यावर, ते लोकांना प्रयत्नशील ठेवण्यावर त्यांचा भर असायचा. मनपूर्वक प्रयत्न करीत रहा, ईश्वर सदा सर्वदा सन्निधच आहे, आई आपल्या लेकराच्या आसपास असते ना अगदी तसा, असा विश्वास भक्त मनात जागता ठेवायचे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, अशा अनुभूतीचे बोल ज्ञानदेवांसारख्या संतांच्या रचनेतूनच आलेले आहेत, ते तर आत्मप्रचितीचेच आहेत. ओम सर्वाय नमः, सर्व हे भगवंतांचं नाम आहे. किंबहुना सर्व सुखी असं ज्ञानेश्वर म्हणतात. संत केवळ लौकिक सुखाचा विचार करत नाहीत, तर ते पारलौकिक एकंदरच सर्व सुखाचा ते विचार करतात, आणि हेच त्यातून स्पष्ट देखील होतं. त्यासाठी ईश्वराचं नाम घ्यायला सांगतात, भक्ती करायला लावतात. पाऊस लागू नये म्हणून आपण छत्री घेतो, वास्तविक पाऊस पावसाच्या जागी पडतच असतो. त्याचप्रमाणे भक्तीची शक्ती सोबत असेल तर प्रारब्ध भोगही सुखाने भोगता येतात. दत्तदास बुवाद घाग कीर्तनाच्या निमित्ताने काकांच्याकडे आले की तासन तास अशी अध्यात्मिक विषयांवर चर्चा चालत असे, आणि ती ऐकण्यासाठी देखील उपस्थित जाणकार मंडळी उत्सुकच असायची. हरिकाकांसारख्या महापुरुषांची, संतांची ही महाशक्ती कधीच नष्ट होत नाही. आपल्या अंतर्यामी खोल कुठल्या तरी सुप्त प्रदेशी एक ज्योतिकिरण भगवंतांशी नित्य संयुक्तच असतो. परमार्थात दुसऱ्यावर अवलंबून चालतही नाही. हरिकाकांसारखी सजीव ईश्वरी प्रतिमाच आपल्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी जन्म घेते. उत्थापनाच्या आणि उसळलेल्या प्रत्येक लाटेच्या शिरोभागी काकांसारखी विभूती महापुरुष सभोवार आपल्या तेजाची मंगलप्रभा पसरवीतच असते. अशी काकांच्या कार्याची तेजोमूर्तीची महती घागबुवा आपल्या कीर्तनातूनही गात असत. संत देहात राहून देहधर्म पाळून सर्वसामान्य माणसांसारखे अनेक वार आपलं वागणं बोलणं ठेवतात, त्यामुळे जनसामान्यांना ते अधिक आपले वाटतात. हरिकाकांसारखे संत भूत भविष्य वर्तमान सर्व काही जाणूनही त्याचं कुठेही स्तोम माजवत नाहीत, किंवा आपण सर्वज्ञ आहोत म्हणून मिरवतही नाहीत. आयुष्यातल्या अखेरच्या आजारात काका कोल्हापूरला डॉक्टर नंदकुमार जोशी यांच्या दवाखान्यात असताना त्यांनी अखेरपर्यंत आपल्या महानिर्वाणाची चाहूल कोणालाही फारशी लागू दिली नाही, अगदी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर नंदकुमार यांना देखील. मात्र त्यांच्या नित्यसेवेत असलेल्या चिनू भोसले यांना 20 डिसेंबर 1990 रोजी जवळ बोलावून घेतलं आणि काकांनी सांगितलं, आजच कोणत्याही स्थितीत हत्तरगीला जाऊन एकनाथ आणि सौ सुमित्राला घेऊन ये, आनंदाला तर आनंदच होईल. यावेळी सौ उषाताई कुलकर्णी आणि डॉक्टर सौ राधिकाही उपस्थित होत्या. हरिकाकांची आज्ञा शिरसावंद मानून चिनू भोसले आणि डॉक्टर बेंद्रे गाडी घेऊन हत्तरगीला गेले. रात्रीचे 11:30 वाजले होते. काकांनी त्वरित बोलवलेला आहे हा निरोप ऐकताच एकनाथदादा आणि सौ वहिनी अस्वस्थ झाले. त्यांनी बेळगावहून आनंदला घेऊन येण्यासाठी बोंद्रे आणि चिनू भोसले यांना पाठवलं. त्यांना यायला रात्रीचे 3 वाजले होते. कोल्हापूरला सर्वजण येण्यासाठी निघाले. अचानकच गाडीचे सर्व दिवे बंद पडले, त्यामुळे एकनाथदादांच्या सांगण्यावरून सकाळी निघून काकांच्याकडे दवाखान्यात पोचायला 8:00 वाजले. काका आतुरतेने सर्वांची वाट पाहत होते. दादा वहिनी आनंद यांना बघून तर काकांना खूपच आनंद झाला. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेल्या. पिता पुत्रांची ती प्रेमभेट बघून बघणारे देखील हेलावून गेले. हरिकाका 2 तास आपल्या पुत्राशी सुनेशी नातवाशी बोलतच होते. तृप्तीच्या आनंद झुल्यावर डोलत असतानाच काकांनी 10:15 सुमाराला देह ठेवला. आपण खरंच काकांची आज्ञा पालन करायला अधिक उशीर केला असता तर, अशी या नुसत्या कल्पनेने देखील चिनू भोसले यांचं अंतःकरण पिळवटून आलं. चिनू भोसले यांना त्यांच्या मुलीच्या विवाहाच्या संदर्भात अखेरच्या भेटीपर्यंत
काका पुण्याला जाऊन ये म्हणून सतत सांगत होते. मात्र काकांच्या चिरवियोगानंतर अवघ्या 2 महिन्यांनी मुलीला पुण्यातील स्थळ त्यांच्या आत्तेभावाने सुचवताच त्यांना काकांच्या शब्दाची आठवण झाली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी पुणे गाठलं. मुलीच्या विवाहात जुळूनच ते परतले. आमच्या कल्पनेहूनही चांगलं स्थळ आमच्या मुलीला मिळालं हे ते फक्त हरिकृपेने, असा आनंद भोसले दाम्पत्य व्यक्त करतात. सौ भोसले देखील काकांच्या निस्सीम भक्तच होत्या. जीवावरील एका संकटात त्यांनी काकांना हाक मारूनच मोटार अपघातातून स्वतःचे प्राण वाचवले होते. ज्ञानेश्वरीचं सतत वाचन त्या करतात. धार्मिक ग्रंथाची, संत वाङ्मयाची वाचनगोडी काकांनीच लावली असल्यामुळे वेळ आनंदात जातो असंही त्या सांगतात. मानवी आयुर्मर्यादा ध्यानात घेऊन संतांनीही आपल्या कार्यकालाची मर्यादा समोर ठेवूनच आपल्या कार्याची आखणी केली, दिशा ठरवली. त्यामुळे त्यांना आपल्या हयातीतच आपण सुरू केलेलं कार्य भविष्यात समर्थपणे चालवणारा उत्तराधिकारी निवडावा लागतो. हरिकाकांनीही अशी दक्षता घेतली आणि आपल्या वडील भावाच्या म्हणजे विष्णुपंत जोशी यांच्या मुलाला केशवला दत्तक घेण्याचा संकल्प त्याच्या बालपणीच बोलून दाखवला. त्यानुसार 1956 साली त्याची पूर्तीही केली. त्यावेळी काकांनीच केशवचं एकनाथ हे नाव ठेवलं. संत एकनाथांसारखं एक पत्नी एक वचनी या एकनाथनंही राहावं म्हणून आपल्यानंतर त्यानेही अनाथांचा नाथ व्हावा म्हणूनच. आपल्या दत्तकपुत्रावरही काकांचे लौकिक आणि पारलौकिक पातळीवरून निरतिशय प्रेम जडलं होतं. परंतु टाकीचे घाव घालून जसं एखादं सुंदर शिल्प शिल्पकाराने घडवावं त्याप्रमाणे काकांनी केशवचा एकनाथ घडवण्यासाठी त्याला चांगलंच तावून सुलाखून घेतलं. वेळोवेळी नानापरीने त्याची कसोटीही घेतली. काकांच्या तालमीत तयार होणं म्हणजे एक अग्निदिव्यच होतं. परंतु ते समर्पणाने पार करण्याची चिकाटी आणि कमालीचं मनोधैर्य एकनाथ दादांच्याकडे होतं. म्हणूनच ते या अग्निमुशीतून 52 कशी सुवर्ण होऊनच बाहेर पडले आणि तेही अगदी अबोलपणाने, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसारखेच, मनाची शांती यत्किंचितही ढळू न देता एकनाथी परंपरेतील गोसावी मठाशी ते एकरूप झाले. जनक जोशी घराण्याचा ज्योतिषाभ्यासाचा वारसा एकनाथदादांनी चालवला असल्यामुळे भक्तिज्ञान वैराग्याला या शास्त्राभ्यासाचीही जोड लाभली. हरिकाकांकडे येणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या मुहूर्त वेळा घेण्यासाठी काका लोकांना दादांकडेच पाठवत असत. त्यामुळे त्या निमित्ताने दादांचा आणि लोकांचाही संपर्क साधला जायचा. मात्र ते आपल्या शास्त्रापुरतंच सांगायचे आणि बोलायचे. कोणी जिज्ञासेने काही विचारलं तरच त्यासंबंधी चर्चा करायचे, अन्यथा आपण बरं आणि आपलं काम बरं ही त्यांची भूमिका. त्यामुळे एकांतात त्यांचं अध्ययन चिंतन भरपूर झालं. त्याचा प्रत्यय आज त्यांच्याशी एखाद्या आध्यात्मिक प्रश्नावर चर्चा करताना येतो. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचा सप्तशताब्दी सोहळा 1996 साली वर्षभर चालू होता. एकदा दादांना विचारलं, संजीवन समाधी म्हणजे काय? आपलं संकल्पित इच्छित कार्य पूर्ण होता स्वेच्छेने जिवंतपणीच घेतलेली समाधी, असं सांगून दादा थांबले नाहीत. त्यांनी त्याचं अनेक उदाहरणांनी स्पष्टीकरणही दिलं आणि मग एकामागून एक असे विचार प्रवर्तक प्रश्न विचारायला प्रारंभ केला. ज्ञानदेवांना संजीवन समाधी का घ्यावी लागली? अन्य मार्गाने त्यांना आपला देह ठेवता आला नसता का? त्यांच्यानंतर त्यांच्या तिन्ही भावंडांनाही एकेका वर्षानंतर समाधी घेतली का? त्यांचा तुमच्यासारख्या संशोधकांनी कधी विचार केला आहे का? 13व्या शतकातील धर्ममार्तंडांनी ज्ञानेश्वरादी भावंडांच्या मातापित्याला म्हणजेच विठ्ठलपंत आणि रखुमाई यांना देहांत प्रायश्चित्ताचं शासन दिलं आणि आपल्या अपत्यांच्या भवितव्यासाठी त्यांनी ते स्वीकारलंही. परंतु एवढ्या कठोर शासनानंतर संन्याशाच्या या मुलांना शुद्धीपत्र घेण्यासाठी दक्षिण काशी प्रतिष्ठान नगरीत म्हणजेच पैठण इथे जावं लागलं. योग सामर्थ्याने चमत्कारही दाखवावा लागला तरीही या मुलांना गृहस्थाश्रम का स्वीकारता आला नाही? कारण पैठणच्या पंडितांनी शुद्धीपत्र देऊनही व्रतबंध संस्कार त्यांना का नाही मिळाले? मग धर्मशास्त्रानुसार मुख्य संस्कारच नाही तर पुढे त्यांच्याशी विवाह सोयरीक संबंध कोणी जोडले असते आणि धर्मशास्त्रानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोणी केले असते? असे अनेक प्रश्न विचारून त्यांनी मला कोड्यात टाकलं, विचार प्रवृत्त केलं. महाभारत वाचन चिंतन दादांनी मोठ्या आवडीने केलं.
महाभारतातील भीष्म, कृष्ण, अर्जुन, कर्ण, गांधारी या त्यांच्या अभ्यासातील चिंतनातील व्यक्तिरेखासंबंधी त्यांच्याशी चर्चा करतानाही त्यांचा स्वतःचा असा खास ठसा त्यांच्या या व्यक्तिमत्वाच्या आकलनात आलेला दिसून येतो. महाभारतातील शांती पर्वाचा तर दादांचा विशेष अभ्यास आहे. अर्जुनाच्या जिज्ञासुवृत्तीबद्दल त्यांना विशेष आकर्षण आहे. ती जिज्ञासा प्रत्येक माणसाने थोड्याफार प्रमाणात का होईना बाळगायलाच हवी. माणसाने आपलं आयुष्य अतिशय डोळसपणाने जगायला हवं. बाजारात जाऊन साधी भाजी विकत आणतानाही आपण जिज्ञासा वृत्ती ठेवतो, तर मग आपल्या महत्त्वाच्या जीवन वाटचालीत आपण अंधतेने, केवळ परंपरेने काही गोष्टी का स्वीकारतो? एकतर आपण कमालीचे आळशी असतो. आपल्याला आयत्यापीठावर रेघोट्या ओढण्याची जन्मजात सवय झडलेली असते, त्यामुळे डोक्याला ताण नको आणि शरीराला शीण नको या अत्यंत सोयीच्या वाटणाऱ्या तत्वाने माणूस आपली जिज्ञासा वृत्ती गमावून बसतो. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, भोळसटपणा हा दुर्गुणच ठरतो. आपल्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन प्रपंचात जशी आपली फसवणूक केली जाते तेच परमार्थातही होऊ शकतो. म्हणून सावधानता हवी याची जाणीव संतांनी, विचारवंतांनी सतत करून दिलेली आहे. संतांनी तर माणसाला अखंड सावध राहायला सांगितलेलं आहे, तरच प्रपंचही नेटका होतो आणि परमार्थही साधता येतो. हे सावधपण स्वतःपुरतं मर्यादित नसून ते समाजाशी निगडीत आहे. समाजात वावरताना, समाज घटकांशी संबंध प्रस्थापित करताना, लोकसंवाद साधताना ते बाळगलं तर समाज मन न दुखवता आपल्याला समाधानाने जगता येतं अशी दादांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी आहे. दादा तसे कमालीचे व्यवहार कुशल आहेत. त्यांचं नियोजन कौशल्यही त्यांच्या कार्यव्यवस्थेत शिस्त ठेवून कार्याला गती देऊनच जातं. एकनाथ दादा म्हणजे कोरा चांगदेवच आहे असं स्वतःला म्हणवून घेणारे एकनाथ दादा म्हणतात, तुम्ही एखादी समस्या सांगितली, यावर निसर्ग नियमानुसार मी काही नियम दिला आणि तुमच्या श्रद्धेने तुम्हाला फरश्रुती लाभली, तर तुमच्या चेहऱ्यावर उमलून येणारा आनंद म्हणजे मला होणारं तुमचं दर्शन. दर्शनाची ही आगळी वेगळी व्याख्या ते करतात. पायांवर डोकं ठेवणं म्हणजे दर्शन नसून ज्यावेळी तुम्हाला माझी आठवण होईल, तुमच्या अंतरंगात सहस्त्रभाव दाटून येतील, त्यावेळी तुम्ही माझं सहस्त्र नेत्रांनी दर्शन घ्याल असं ते सांगतात. ते म्हणतात, अनुग्रह म्हणजे विचारांची देवाणघेवाण आहे. अनुग्रहातून समर्पित होण्याची वृत्ती बळावते. एकदा चिमूटभर कुंकू हाती घेऊन दादा म्हणाले, ही तुमची सेवेची मर्यादा. मी म्हणजे दादा आणि दादा म्हणजे मी असा एम के जोशी यांना स्वप्नदृष्टांत झाला. त्यावेळी मंदिराच्या घंटेचा आवाज आला आणि ते जागे झाले. त्यानंतर एकनाथदादांची आणि जोशींची गाठ पडली. त्यावेळी दादा जोशींना म्हणाले, काय घंटा वाजली की नाही? दादांच्या या शब्दांनी खूण पटली. हरिकाकांच्या देहाची तुम्ही मूर्ती नक्कीच कराल, परंतु हरिकाकांची मूर्ती तुम्ही कशी करणार? हरिपीठावर कोणीही बसला तरी तो हरिकाकाच आहे. हरिकाका कधीच संपणार नाहीत. गुरूंची कृपा म्हणजे आपल्या कामात काही चांगलं घडणं, प्रगती होणं ही त्याची खूण. काही वेळा मुलं, बायको हे टाळणी करतात, एखाद्या कामाला विरोधही करतात, तीच खरी गुरुपरीक्षा आहे. स्वतःला आधी तपासून बघा, मी कुठे चुकलो, मी कसा वागलो, मी कोण आहे याची जाणीव असू द्या. पाद्यपूजा म्हणजे आपलं पाप गुरूंच्या पायाशी टाकून मोकळं होणं. गुरु सर्व पायांशी घेतो हा भाव, असं दादांचं सुलभ अर्थपूर्ण विवेचन. हरिकाका आणि एकनाथ दादा यांच्यात प्रारंभी भांडणं होत असत. वादाचं कारण अगदी घरगुती साधंही असायचं. मग दादा संतापाच्या भरात दुसऱ्या गावी निघून जात. परंतु त्यांना परतायला थोडा उशीर झाला ना तरी काका काळजीत असणार या कल्पनेने ते म्हणत, काकांची भांडलो म्हणजे मी माझ्याशीच भांडलो की, तेव्हा आता मीच त्यांना आधी भेटायला हवं. तुम्ही आम्हाला टोपी घालू नका, आता आमच्याकडे टोपी घालण्याजोगं काहीही नाही आहे. व्याधी आपल्या मित्र असतात, मोठ्या नम्र असतात, एकदा आल्या की लवकर हालत नाही हे मात्र खरं आहे. समान विषय नसतील तर भांडणं होतात. धन आणि ऋण एकत्र आलं की मग स्पार्किंग होतं. आमची संपत्ती म्हणजे दुसऱ्याला मिळणारा आनंद. अशी दादांनी भरपूर संपत्ती साठवलेली आहे. मी परीक्षेत रिलॅक्स होण्यासाठी सिनेमा बघितला, असं एका मुलांनी दादांना सांगितलं. तेव्हा दादा म्हणाले, सिनेमा पाहताना मनाची जशी एकाग्रता होते ना तशीच परीक्षेतही ठेव, म्हणजे नक्कीच पास होशील.
दादा एकदा चिकोडीला असताना एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, दादा मी फर्स्ट क्लास फर्स्ट येणार म्हणून तुम्हाला एक महिना आधीच पैडे देतो. असा आत्मविश्वास हवा, तुझा आत्मविश्वासच तुला भरघोस यश मिळवून देईल. याप्रमाणे एकनाथ दादांचं बोलणं अतिशय मोजकं, अर्थपूर्ण आणि सहज सूत्र देणारच असतं. मोठं लक्षणीय ठरतं. अमेरिकेत सध्या वास्तव्य असलेली सौमाधुरी चिल्लाळ पत्राद्वारे दादांच्याकडून नियम घेते आणि यशाचा अनुभवही घेते. गुरुदक्षिणा काय देऊ म्हणून एकनाथ दादांना तिने विचारलं. दर्शनाला ये एवढीच दक्षिणा, तिला उत्तर मिळालं. त्याप्रमाणे माधुरी डिसेंबर 1996 हरिमंदिरात येऊन गेली. एकनाथ दादांच्याकडे आपले प्रश्न घेऊन येणारे दिवसेंदिवस वाढतच आहेत. लोकांचे प्रश्न समजून घेतल्यानंतर दादा त्यांना एखादा नियम सांगतात, तो नीट समजावूनही देतात. त्यामागे असणारा शास्त्रीय दृष्टिकोन, त्यातील निसर्गतत्व स्पष्ट शब्दात ध्यानी आणून देतात. कोणताही नियम डोळसपणाने समजून घेऊन करायला हवा यावरच त्यांचा कटाक्ष असतो. कोल्हापूरला 1996 एकनाथ दादा श्री गजानन बोंद्रे यांच्याकडे असताना प्राचार्य एम आर देसाईंच्या सुनबाई सौ शिवानी स्वतःच्या मुलाच्या प्रदीर्घ आजारावर उपचार विचारण्यासाठी आल्या होत्या. गीता कधी वाचलीस का? एकनाथ दादांच्या या प्रश्नावर सौ देसाईंनी नकारार्थी मान हलवली. मुलाच्या आजाराने त्या अगदीच खचून गेल्या होत्या. त्यांची व्यथा त्यांच्या मुखावर पसरली होती. बाई, तुमच्या मुलाचा आजार गंभीर आहे हे तुम्ही आधी मनातून शक्य असेल तितकं काढून टाका आणि रोज श्रीमद भगवद्गीतेतील एक अध्याय तुमच्या मुलाला ऐकवा. अगदी अस्खलित शब्दोच्चाराने तुम्ही वाचलीत तरीही चालेल. दोन बोटांच्या चिमटीत भस्म म्हणजे हवनातील पकडूनच वाचा. भस्म पांढरं, वस्त्रगाळ केलेलं असावं. मंत्रोच्चाराबरोबर होम हवनात तांदूळ तूप समिधा वनस्पती यांच्यावर जळण्याने रासायनिक क्रिया घडते. त्यात विज्ञान आहे. कर्णाच्या कवचकुंडलासारखी शक्ती त्या मंत्रोच्चारात त्या भस्मात असते. आपण उष्ण कटिबंधात आहोत, हवेचं प्रदूषण होत असतं, त्यातून वाट काढून हवनाद्वारे नैसर्गिक रासायनिक प्रक्रिया हवतनातूनच घडत असते. दोन बोटांचं म्हणजे मधलं बोट आणि अंगठा, धन आणि ऋण शक्ती एकत्र येऊन सामर्थ्य प्रवर्तित होतं. आपण देवाला पंचामृत वाहतो, त्यात तूप आणि मध दोन्हीही नैसर्गिक द्रव्य आहेत, तेव्हा गीता पठणाने त्यातून निर्माण होणारी स्पंदनं आजार बरा करायला मदत करतात. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला किंवा त्याला प्रेमाने मिठी मारा, त्याचाही उपयोग होतो. वृक्षात सतत स्पार्किंग चालू असतं, त्यामुळे तुमच्या मुलाला हळूहळू एखाद्या वृक्षापर्यंत चालत नेलं तर पाबना पानातून मुळातून जो गंध वृक्ष घेत असतात सोडत असतात त्याचा उपयोग होतो. वृक्षातून पाझणारी ही तर संजीवनी आहे. दोन बोटात आपण ज्यावेळी भस्म पकडतो तेव्हा आपल्या बोटातून त्याला उष्णता लाभायला हवी. दोन बोटांना जे चिकटलेलं भस्म असतं ते फक्त कपाळाच्या दोन भुवयांच्या मध्ये जागी लावावं. ही सगळी प्रक्रिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच आहे. तुमच्या मुलाला तुमच्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार जरूर करा, परंतु उठसूट थोडंसं काही झालं की करा शस्त्रक्रिया असं करू नका. शरीराला एकदा शस्त्र लागलं की शरीरात भेद होतो, तेव्हा निसर्ग उपचाराला अधिक जवळ केलं तर कमी नुकसान होतं. शिवाय अकारण खर्चही टळतो. अगदी सहज साध्या बोलण्यातून एकनाथ दादा मौलिक जीवनसूत्र देत असतात. आई म्हणजे देवभा. पुजारी बिंदूमामांची कन्या अकणी हरिकाकांच्या सहवासात लहानपणापासून असल्यामुळे काकांच्याकडे अतिशय मोकळेपणाने मनातली व्यथा बोलून दाखवायची. एकनाथ दादांनीही काकांची ही लोकप्रेम परंपरा त्याच जिवाळ्याने पुढे चावली ठेवली आहे. सांगलीत उभारलेल्या नरसिंह सरस्वती स्वामी मंदिरात स्वामी जन्म सोहळा साजरा होतो. हरी मंदिरात हरिकाका पुण्यतिथी उत्सव सोहळा चालू असतानाही एकनाथ दादा स्वामी जन्म सोहळ्याला जातीने उपस्थित राहिले. 9 जानेवारी 1997 रोजी तेव्हा कन्येने दादांचीही संवाद साधला. घराघरात असणारं जुन्या नव्या पिढीतील अंतर, त्यातून निर्माण होणारे छोटे मोठे प्रश्न यासंबंधी चर्चा सुरू झाली. दादांनी सांगितलं, जुने डोळे नवा तमाशा, मुलांना कशाला दोष द्यायचा, त्यापेक्षा घरात राहूनही संसारातील लक्ष कमी करण्याकरता मुखाने नाम आणि हाताने काम करत राहावं. फुलवाती वळणं देखील निवृत्ती कर्मच आहे.
आपण सतत उद्योगात राहिलं की मन त्या कर्मात गुंतून राहतं, अन्य विचार डोक्यात थैमान घालत नाहीत. एकदा पाळणाघर चालवा, बालवाडी काढा, तुमच्याकडे जी कला असेल ती आधी विकसित करून घ्या आणि मग दुसऱ्यांना शिकवा. मग अगदी उत्तम पोळ्या लाटण्याची कला जरी असेल ना, तरी शिकवायला संकोच करू नका. एका भगवंताशिवाय दुसरा कोणाचाही त्राता नाही आहे असं सांगणारे दादा काही नियम देतात. गुरु तुमच्या मनात आहे त्याचं अखंड चिंतन करा, म्हणजे तुमचे प्रश्न आपोआप सुटतात, असं आवर्जूनही सांगतात. आई होण्यासाठी देखील गांधींनी अनुसरलेली अहिंसा आठवा, म्हणजे आई व्हायला आधी शिकायला हवं, त्यासाठी आधी अहंता गिळायला हवी. आपल्या साध्या साध्या बोलण्यानेही मुलांची मनं दुखवू नयेत ही आईची अहिंसा आहे. सासूने सुनेशी वागतानाही हेच पथ्य पाळायला हवं, कारण हल्लीच्या पद्धतीप्रमाणे सून सासूलाही आईच म्हणते. मग सासूनी तिचीही आई नको का व्हायला, अहिंसा व्रताचं पालन नको का करायला, असंही ते विचारतात. आई म्हणजे देव व्हा, म्हणजे सर्व काही मिळतं, मुलांना आणि आईलाही हवं असलेलं समाधान घरात नांदतं. त्यासाठी आपणच आपला गुरु व्हावं, आपला आत्मा आपलाच गुरु असतो, मग कशाला दुसऱ्यांच्या गुरुपाठी धावायचं. आत्मगुरूची ओळख पटली, चिंतन झालं, नामस्मरणात वाढ झाली की गुरुच आपल्या शिष्याला गुरुत्व देण्यासाठी शोधून काढतात. अशा चिंतनातच नियम करावा, मात्र आपण त्याच्या पाठी धावू नये तर नियमाने आपल्या पाठी धावावं. चिंतनातून स्नेह पाझरून राहावा, त्यातच आई पण ओतलं जावं, असंच ते म्हणतात. एकनाथदादांनी गोसावी घराण्यासंबंधी 24 एप्रिल 1996 रोजी औरंगाबादला एका कार्यक्रमानिमित्त आलेले असताना काही विशेष माहिती सांगितली, त्यामुळे या घराण्याच्या वंशविस्तारासंबंधीच्या संशोधनाला एक नवीन दिशा मिळाली. एकनाथ महाराज पैठणहून गोसावी मठात आले, भेटवस्तू दिल्या, गोकुळाष्टमी उत्सवाचं स्वरूप बदललं. या घटना प्रसंगातून त्यांचं या घराण्याशी पूर्वापार वंशस्थ म्हणून जिव्हाळ्याचं नातं असायला हवं हे स्पष्ट होतं, असं एकनाथदादांचं स्पष्ट सांगणं आहे. एकनाथ महाराजांनी दिलेली छाटी आणि कुबडी उत्सवात परिधान केल्यावर हरिकाकांच्या चेहऱ्यावर ज्या अनुपम तेजाची प्रभा विलसत व्हायची, त्याच रूपातील त्यांचं दर्शन विलोभनीय असायचं. 21 ऑगस्ट 1984 रोजी अरूपे घेतले रूप या हरिकाकांच्या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा हत्तरगीत हरिकाकांच्या साक्षींनी साजरा झाला, तेव्हा त्यांनी प्रसाद ग्रंथ माझ्या म्हणजे लेखिकेच्या ओट्यात घातला. त्याही वेळी त्यांनी नाथरूपाचं दर्शन देऊन प्रचिती दिली. हत्तरगीला ओढ्यातील जे दत्तमंदिर आहे तिथल्या पादुका या दत्तपादुका नसून दत्तोबा गोसावी यांच्या त्या पादुकात आहेत, असं एकनाथदादांनी याच भेटीत खुलासा केला. गोसावी घराण्यातील दत्तोबा गोसावी हे उत्तम कीर्तनकार होते. इंग्रजांच्या काळातही त्यांच्या कीर्तनाची ख्याती ऐकून त्यांच्या कीर्तनाला प्रचंड जनसमुदाय जमत असे. एक दिवस त्यांनी कीर्तनात सांगितलं की पुढील कीर्तनात आम्ही आपला अखेरचा निरोप घेणार, तेव्हा ज्यांना कोणाला आमच्या कीर्तनाचा अखेरचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आवर्जून उपस्थित राहावं. ही बातमी वाऱ्यासारखी गावोगावी पसरली. त्या वेळच्या त्या भागातील मक्तेदार, मामलेदार, विरूपाक्षलिंग या अधिकाऱ्यांच्याही कानीही वार्ता पोचली, पाठोपाठ निमंत्रणही मिळालं. त्यांना वाटलं हा माणूस त्या दिवशी आत्महत्या तर करणार नाही. त्यांनी प्रशासकीय मुस्लिम अधिकाऱ्याच्या कानावर ही बातमी घातली, तर आपल्यालाही कीर्तनाचं निमंत्रण असल्याचं त्यांनी सांगितलं आणि सर्वांनी कीर्तनाला जायचं ठरवलं. तसंच काही घडलं तर दत्तोबा गोसावींना अटकही करता येईल असा विचारही त्यांनी केला. दत्तोबांनी नेहमीच्या थाटात आपलं कीर्तन सुरू केलं. हळूहळू कीर्तन असं काही रंगात आलं की ऐकता ऐकता श्रोत्यांचं देहभान हरपून गेलं आणि बुवांनी आपल्या सुरेल आवाजात भैरवी गाता गाता केव्हा देह ठेवला, केव्हा समाधी घेतली हे कोणाला काही कळलं देखील नाही. सर्व अधिकारी भारावून गेले. मुस्लिम अधिकाऱ्याने दत्तोबांच्या समाधीचा खर्च आपण देणार असल्याचं त्याच वेळी जाहीर केलं. तीच दत्तोबांची समाधी, त्यावरील पादुका दत्तपादुका म्हणून मानल्या जाऊ लागल्या. त्या समाधीचा जीर्णोद्धारही निजाम सरकारच्या सरदारांकडून व्हावा. गोसावी घराण्यातल्या उत्सवाची पालखी दिंडी या समाधीपर्यंत आणण्याची प्रथा असावी आदी गोष्टी या गोसावी दत्तोबांच्या पादुका असाव्यात या विधानाला पुष्टी देतात.
औरंगाबादच्या वारीत एकनाथदादा पैठणला गेले. 2001 रुपये देणगी देऊन एकनाथ षष्ठीला दुपारी हातात अंगारा घेऊन विजयी पांडुरंगासमोर एकनाथी हरिपाठ वाचला. अंगाराचा प्रसाद दादांना दरवर्षी पाठवण्यासंबंधी सांगितलं. संत एकनाथ महाराजांच्या परंपरेतील हरिकाकांनी हरिमंदिराचं गोसावी घराण्याचं सर्वार्थाने सोनं केलं आणि एकनाथ दादांसारख्या या पीठाला जडावाचं चैतन्य लेणं उत्तराधिकारी म्हणून दिलं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतनशे गुरुदेव दत्त.